पिंपळवंडी येथील शहानवट मळा या ठिकाणच्या सोनवणे कुटुंबातील स्वर्गीय सुंदरबाई दगडूशेठ सोनवणे ह्या मातेच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराने शहानवट मळ्यात जाण्यासाठी जो मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरती भव्य प्रवेशद्वार उभारण्याचा निर्णय घेतला आणि मातेच्या निधनानंतर तब्बल 13 दिवसात अतिशय सुंदर प्रवेशद्वार हे शहानवट मळ्याजवळ उभं राहिलं. सोनवणे कुटुंबाच्या दातृत्वातून उभं राहिलेलं हे प्रवेशद्वार निश्चितच पिंपळवंडीच्या शहानवट मळा परिसराची शोभा वाढवते. अतिशय सुंदर आणि आखीरेखीव असलेले हे प्रवेशद्वार प्रत्येकजण त्याकडे पाहत राहतो. आज या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा जुंदरचे आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आमदार अतुल बेनके यांनी सोनवणे परिवाराचं निश्चितच आपल्या गावच्या विकासाप्रती आणि समाजाप्रती नेहमीच एक चांगली भावना राहिलेली आहे आणि विकासात त्यांचा नेहमीच हातभार लागलेला आहे. दगडूशेठ सोनवणे यांच्या माध्यमातून नेहमीच गावात विविध विकास कामांच्या माध्यमातून मदत झाली. ह्या मातेच्या मृत्यूनंतर त्यांना जे दुःख झाले त्या दुःखात संपूर्ण जुन्नर तालुका त्यांच्या सोबत असल्याचं आमदार अतुल बेनके यांनी यावेळी बोलताना सांगितलं. सुंदर अशा लोकार्पण सोहळ्याच्या नंतर 13व्या विधीचा कार्यक्रम देखील संपन्न झाला. या 13व्या विधीच्या निमित्ताने देखील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे तसेच शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मंगेशअण्णा काकडे पंचायत समितीचे माजी सदस्य श्याम माळी यासोबतच विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक देखील या ठिकाणी उपस्थित होते. सोनवणे परिवाराचा अतिशय मोठा जनसंपर्क आणि अतिशय चांगल्या पद्धतीने समाजाप्रती काम राहिलेले आहे त्यामुळे त्यांच्या या दुःखात अनेक मान्यवर मंडळी देखील सहभागी झाली होती. या कुटुंबाने गावासाठी दिलेले हे दातृत्व निश्चितच पुढच्या अनेक पिढ्या स्मरणात ठेवतील आणि त्यांच्याच पावलावर पाऊन ठेवून पुढे वाटचाल करतील अशी अपेक्षा संपूर्ण ग्रामस्थांकडून यावेळी आमदार बेनके यांनी बोलताना व्यक्त केली. स्वर्गीय सौ सुंदरबाई दगडूशेठ सोनवणे यांना विघ्नहर टाइम्स परिवाराच्या वतीने देखील भावपूर्ण आदरांजली. या मातेने घडवलेली ही लेकरं आणि त्यांच्या हातून होत असलेली ही समाजसेवा निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, पिंपळवंडी. सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड. मी आज आपल्या आमचे जवळचे सहकारी मित्र मीनानाथ शेठ दगडूशेठ सोनवणे यांच्या मातोश्री या गावच्या आदर्श माता कैलासवासी सुंदरबाई दगडूशेठ सोनवणे यांचं गेल्या 13 दिवसांपूर्वी या ठिकाणी दुःखद असं निधन झालं आहे. त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर एकदम अत्यंत मनमिळावू स्वभाव आणि कष्टाच्या आणि चित्ताच्या जोरावरती त्यांनी आपल्या कुटुंबाला शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी सुपट केला आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या पाठीमागं त्यांचे पती असतील दगडूशेठ सोनवणे, त्यांच्या मागं त्यांचे 4 मुले सुरेश असतील, विजयराव असतील, दीपक शेठ असतील आणि मीनानाथ शेठ, हेही समाजात चांगल्या पद्धतीने काम करत आहे. या पिंपळवंडी गावातील चढणघडणीत या घराचा मोठा वाटा आहे.
साहजिकच या मातीच्या जाण्याने या कुटुंबियाचा दुःखात डोंगर कोसळला आहे. तो डोंगर परमेश्वरानं त्यांना पेलण्याची ताकद देऊ आणि अशी माझी बोरडेवाडी मोशी ग्रामस्थांच्या वतीने आणि बोरडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे दोन शब्द थांबतो.